रांची आणि इंडिया फाईल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द. नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदींनी भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून 26 मे 2014 रोजी शपथ घेतली. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना कठोर परिश्रमाचा धडा दिला. त्याचबरोबर सामान्य जनतेच्या टाळता येणाऱ्या हालअपेष्टांची त्यांना जाणीव झाली आणि यातूनच त्यांनी तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदींनी राष्ट्रनिर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम केलं. यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम उभं केलं. वर्ष 2001 ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी 4 कार्यकाळ पूर्ण केले. याशिवाय विनाशकारी भूकंपाच्या दुष्परिणामचा सामना करणाऱ्या गुजरातचा त्यांनी कायापालट केला आणि हे राज्य आता देशातील एक अग्रेसर राज्य मानलं जातं. मे 2014 पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मोदींनी सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांनी आजवर केलेल्या विकास कामांचा, कार्यक्रमाचा, योजनांचा आणि कायद्यांचा एक आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. ही संपूर्ण देशात चाललेली एक लोक चळवळ ठरली. या अभियानाची व्याप्ती आणि प्रभाव ऐतिहासिक आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी मोदींनी 28 ऑगस्ट 2014 जनधन योजना आणली. काही महिन्यातच सुमारे 15 कोटी बँक खाते उघडून भारताने एक जागतिक विक्रम रचला. व्यापार सुलभ करण्याबरोबरच मेक इन इंडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये उत्साह संचारला. मेक इन इंडियाच्या मार्फत अनेक गोष्टी ज्या भारत आयात करत होता त्या भारतातच बनवण्याचा संकल्प या योजनेद्वारे करण्यात आला आणि त्यासाठी प्रोत्साहन तसेच फंडिंग देखील देण्यात आलं. याशिवाय श्रम सुधारणा आणि श्रमेव जयते या उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले. याशिवाय भारतातील कुशल युवकांना देखील प्रशिक्षण मिळाले आणि प्रोत्साहन देखील मिळाले. भारत सरकारने भारतीय जनतेसाठी 3 सामाजिक सुरक्षा योजना आणल्या. याशिवाय ज्येष्ठ आणि गरिबांसाठी त्यांना विम्याचे कवच देणाऱ्या योजना आणल्या गेल्या. जुलै 2015 पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. मुझे विश्वास है कि करोडो देशवासी जिन सपनों को संजो रहे हैं वे सपने साकार होके रहेंगे. सामान्य जनतेच्या आयुष्यावर तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करून बदल घडवण्याचा हा एक सक्षम प्रयत्न ठरला. नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण तर वाखाणण्याजोगं आहे. पंतप्रधान झाल्यापासून सुरुवातीपासूनच मोदींनी परराष्ट्र धोरणासंबंधी काही महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. याशिवाय त्यांनी अनेक महत्वाकांक्षी असे परदेश दौरे देखील केले. या दौऱ्यांमुळे भारताला परदेशी चलनाचा तुटवडा कमी व्हायला मदत झाली. याशिवाय भारताच्या आयात निर्यात क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात फरक पडला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क, G20 सारख्या अनेक शिखर परिषदांमध्ये सहभाग नोंदवला. या सर्वच ठिकाणी भारताच्या जागतिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवरील भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. मोदींच्या परदेश दौऱ्यांमुळे भारताचे अनेक देशांशी नवीन आणि वाखाणण्याजोगे संबंध प्रस्थापित झाले आणि एक नवीन पर्व सुरू झाले. जपान, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया याशिवाय मध्य आशियाई देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये मोदींनी जे परदेश दौरे केले त्याचा भारताच्या ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक तसेच आर्थिक क्षेत्रांवर खूप प्रभाव पडला. या क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्वपूर्ण करारावर भारताने सह्या केल्या. भारताचा जागतिक दबदबा या सगळ्या परदेश दौऱ्यांद्वारे नक्कीच वाढला. एखादा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा असा नरेंद्र मोदींनी प्रस्ताव ठेवला होता. नरेंद्र मोदींच्या या संकल्पनेला किंवा प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र परिषदेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 177 देशांनी एकत्र येऊन 21 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले
आणि तसा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत पारित करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील आणखी महत्वाची घटना म्हणजे नोटबंदी. 8 नोव्हेंबर 2016 रोजी उच्च मूल्याच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने अचानकच बंदी घातली. आज मध्यरात्री यानी 8 नवंबर 2016 की रात्री को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. नोटबंदी मागे भ्रष्टाचाराला तसेच काळ्या पैशाला आळा घालणे हे महत्वाचे उद्दिष्ट तर होतेच, परंतु याने अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल असे नरेंद्र मोदींचं म्हणणं होतं. यानंतर महत्वाकांक्षी बिल होतं ते GST बिल. 1 जुलै 2017 रोजी मोदी सरकारने लागू केलेला वस्तू आणि सेवा कर हा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षातील भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा मानला जातो. GST आणल्यापासून सरकारच्या व्यावसायिक आणि महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला गती देखील मिळाली आहे. दरवर्षी GST संकलन नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. याशिवाय गेल्या 9-10 वर्षात मोदी सरकारने भारतीयांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणल्या. त्यात मुद्रा आणि स्टँडअप इंडिया अशा योजनांचा देखील समावेश होतो. आणि या सर्व योजनांचा परिणाम म्हणजे गेल्या 5 वर्षात संरक्षण क्षेत्रात सुमारे 350% वाढ झाली आहे. देशांतर्गत उत्पादनासाठी 2022-23 या आर्थिक वर्षात भांडवल संपादन बजेटच्या 75% इतकं राखून ठेवण्यात आले. मोदी सरकारने केलेले काही महत्वाचे बदल म्हणजे कलम 370 रद्द करण्याचा एक नियम. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल द्वारे मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आणि जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख अशा 2 प्रशासकीय प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव केला आणि हा प्रस्ताव पारित देखील झाला. याशिवाय नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA मोदी सरकारने आणला. हा एक मास्टर स्ट्रोक मानला जातो. याशिवाय भारतावर वेळोवेळी जे दहशतवादी हल्ले होत गेले होते त्याला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे. 2016 भारतातील उरी येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यात जवळपास 19 जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून नरेंद्र मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केली. भारत सरकारने या उरीच्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेला POK म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आदेश दिले. या सर्जिकल स्ट्राईक मध्ये जवळपास 40+ दहशतवादी मारले गेले आणि त्यांचे अनेक लॉन्च पॅड्स नष्ट करण्यात आले. यानंतर भारतातील सैन्यावर पुलवामा येथे देखील हल्ला करण्यात आला होता आणि भारतीय जवान शहीद झाले होते. याचं प्रत्युत्तर देखील भारताने सर्जिकल एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दिलं. यालाच बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जातं. वेळोवेळी भारताने आपली संरक्षण सिद्धता या मार्फत सिद्ध केली आहे. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात मुली आणि महिलांसाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ ही एक महत्वाकांक्षी योजना. PCPNDT कायद्याची कडक अंमलबजावणी हे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचं एक महत्वाचं घटक मानलं जातं. याशिवाय या सरकारने सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अशा महत्वाकांक्षी योजना देखील लागू केल्या आणि नुकतंच पार्लियामेंटमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम पारित करण्यात आले. लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठी हे विशेष विधेयक आणलं गेलं. केंद्र सरकारने त्याला नारी शक्ती वंदन कायदा असं नाव दिलंय. या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये येत्या 15 वर्षांसाठी आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच 15 वर्षांनंतर महिलांना आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा विधेयक आणावे लागेल. यानंतर पाहूयात आयुष्यमान भारत योजनेविषयी. 2018 पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना सुरू केली. यालाच आयुष्यमान भारत योजना म्हणून देखील ओळखलं जातं. या योजनेद्वारे सुमारे 10 कोटी कुटुंब किंवा 50 कोटी जनतेला लाभ होणार आहे. याशिवाय वित्तीय सुरक्षेसाठी अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना असे अनेक योजना आणण्यात आल्या.
आणि त्यांची अंमलबजावणी देखील करण्यात आली. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील विशेष प्रयत्न केले. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसिंचाई योजना आणली गेली. प्रधानमंत्री ग्रामसिंचाई योजनेअंतर्गत विविध योजना लागू करण्यात आल्या. त्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजनांचा समावेश होतो. याशिवाय ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम देखील राबवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संबोधित करतात. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि युट्यूब लाईव्ह द्वारे देखील प्रसारित केला जातो. याद्वारे ते देशातील जनतेशी संवाद साधतात आणि यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. पंतप्रधान मोदी हे केवळ त्यांच्या करिश्माई नेतृत्वासाठीच नव्हे तर देशाच्या दूरदृष्टीसाठी देखील प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांचं निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेबाबतचं प्रेम देखील जगप्रसिद्ध आहे. या त्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी देखील आहेत. भारताचे सर्वाधिक टेक्नोसॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक, ट्विटर, गुगल, इंस्टाग्राम, साऊंड क्लाऊड, लिंक्डइन यासारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. राजकारणाव्यतिरिक्त मोदींना लेखनाची देखील आवड आहे आणि त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात आज जगात भारताचा दबदबा अधिकच वाढला आहे, त्यामुळे त्यांची कारकीर्द एक यशस्वी कारकीर्द नक्कीच म्हटली जाऊ शकते. इंडिया फाइल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल. धन्यवाद.